गेल्या 1.5 वर्षापासून शाळा बंद आहेत आणि ऑनलाईनच्या पद्धतीनं क्लासेस सुरू आहेत. मात्र ऑनलाईन क्लासेस सुरू असताना विद्यार्थी क्लासेस करतात की गेम खेळतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सध्याच्या युगात जेवण नको पण मोबाईल पाहिजे. मोबाईल जेवढा चांगला तितकाच वाईट आहे. मोबाईलमुळे मुलांना वाईट सवय लागत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीय आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापरावरती लक्ष ठेवत होती. परंतु ज्या मोबाईलला शाळेत बंदी होती तोच मोबाईल आता शाळा कॉलेज चालवतोय. कोरोनामुळे सर्वत्र जीवनात बदल झालाय. कोरोनामुळे शाळा बंद आहे पण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आलेत आणि ऑनलाईन क्लास असल्यामुळे पालकांचे विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे थांबले आहे. याचाच फायदा आजकालची मुलं घेत आहेत. ऑनलाईन क्लासच्या ऐवजी गेम, यूट्यूब आणि इतर सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाईन क्लासेसकडे विद्यार्थी दुर्लक्ष करत आहेत. पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवावे आणि आपली मुले ऑनलाईन क्लासेस करत आहेत का की इतर काही करत आहेत हे बघा. आज काय शिकवलं आहे आणि आज काय काय अभ्यास झाला आहे हे आपल्या पाल्यांना विचारावं असं मत सरस्वती भुवन महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय गायकवाड यांनी आमचे प्रतिनिधी विशाल जोशी यांच्याशी बोलताना व्यक्त केले. नमस्कार, आज आपण आलो आहोत सरस्वती भुवन महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी. आजकाल ऑनलाईन क्लासेस जे चालू आहे त्याच्या ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थी गेम खेळतात व यूट्यूब बघतात आणि पालकांचं त्याकडे दुर्लक्ष आहे. तर आपल्यासोबत उपप्राचार्य संजय गायकवाड सर हे आहे. तर आपण त्यांना विचारूया, सर जे विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली गेम खेळतात किंवा यूट्यूब बघतात आणि त्या गोष्टीकडे पालकांचं दुर्लक्ष आहे, त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करताल आणि आपले पालकांना काय सांगायची? माझी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की ऑनलाईन शिक्षण जे सुरू झालेलं आहे हे ऑनलाईन शिक्षण आपण कोरोनाच्या काळामध्ये पर्यायी शिक्षण म्हणून स्वीकारलेलं आहे. हा काळ लवकरात लवकर संपावा. खरं म्हणजे ऑनलाईन शिक्षण ही तसं बघता काळाची गरज आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक सोयीसुविधा उपलब्ध होतात, परंतु दुर्दैवाने विज्ञानाच्या कुठल्याही शोधाची, मग तो टी व्ही असो, मोबाईल असो, इंटरनेट असो, सर्वच आपण उपयोग जर चांगला केला तर खूप फायदे आहे आणि जर आपण उपयोग चुकीचा केला तर त्यातून नुकसान होणारच आहे. आपण सांगता त्या पद्धतीने विद्यार्थी ऑनलाईन वर्ग करत असताना जर ते गेम खेळत असतील आणि त्या गेममध्ये दुर्दैवाने आपण सांगितल्याप्रमाणे 20-25 हजाराचं नुकसान जर होत असेल तर ती चिंताजनक बाब आहे. माझी या निमित्तानं विद्यार्थ्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांनी या मोबाईलचा उपयोग फक्त ऑनलाईन वर्ग करणे इतकाच करावा आणि त्यानंतर मोबाईल बाजूला ठेवून आपलं इतर दैनंदिन काम करावं. आपल्याकडे पुस्तकं असतील तर पुस्तकातून अभ्यास करावा. सर्वच अभ्यास मोबाईलमधून किंवा पी सीवरूनच केला पाहिजे असं आवश्यक नाही आहे. तर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम ही काळजी घेतली पाहिजे की आपण कमीत कमी मोबाईलचा वापर करावा. जितका वेळ वर्ग सुरू आहे तितकाच वेळ मोबाईलचा उपयोग करावा. इतर वेळी आपल्या स्वतःच्या नोट्स, आपल्याकडे असलेली छापील पुस्तकं यांचा उपयोग करून आपण आपलं शिक्षण सुरू ठेवावं. या निमित्तानं माझी पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण सांगितलेलं आताचं जे उदाहरण आहे की 20 हजार रुपयाचं नुकसान एकाला होत आहे, तर ह्यामध्ये पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की आपला मुलगा ऑनलाईन वर्ग करताना त्या विद्यार्थ्याच्या मागून जाऊन 1-2 वेळा तरी पालकांनी बघितलं पाहिजे की मुलगा नेमकं वर्गच करतो आहे का, की दुसरा कुठला तरी गेम बघतो आहे किंवा दुसरं एखादं काहीतरी यूट्यूब बघतो आहे. पालकांचं थोडंसं घरात मुलांकडे लक्ष असलं पाहिजे. दुसरा विषय असा आहे की एकदा वर्ग संपला की नंतर मुलगा जे होमवर्क करणार आहे ते होमवर्क योग्य पद्धतीने करतो की नाही त्याच्याकडेही पालकांचं लक्ष असलं पाहिजे. शेवटी मला असं वाटतं की मुलं घरात बसून कंटाळलेली आहेत, ते लहान वय आहे, चंचलपणा असतो, त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता असते. त्या पालकांनी त्या गोष्टींवर जर नियंत्रण ठेवलं तर निश्चितपणे हे ऑनलाईन क्लासेस आपल्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहेत. आपण पालकांकडून ही अपेक्षा करूया की पालक मुलगा होमवर्क करतो की नाही करत ते बघतील. मला असं वाटतं की आता सगळेच पालक जवळपास शिकलेले आहेत. एखाद अपवादात्मक ठिकाणी शिकलेले जरी पालक नसले पण आई बाबा जवळ येत आहेत म्हटलं की मुलगा निश्चितपणे आपलं काम नीटनेटकं करेल आणि
दुसरा असा विषय आहे की मुलाचं वेळापत्रक जसं मुलाला माहीत असतं तसं पालकांना सुद्धा माहीत असलं पाहिजे. पालकांनी त्या वेळापत्रकानुसारच मुलाला मोबाईल द्यावा, तितकाच वेळ त्याला अभ्यास करू द्यावा, इतर वेळेस त्याला स्वतःच्या नोट्सवरून आणि पुस्तकातून अभ्यास करायला सांगावं. ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं उपयोग करावा आणि आपल्या मुलाच्या शिक्षणामध्ये पालकांनी सुद्धा हातभार लावावा अशी विनंती करतो. धन्यवाद. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.